नमस्कार मित्रांनो, मी अमित सुबे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये। चला मिळूया ज्ञान, नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो, आज भाग क्रमांक 215 आणि विषय आहे इतिहास। तत्पूर्वी पाहूया कालच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तर। कालचा प्रश्न हा विज्ञानावर आधारित होता, प्राणीशास्त्राच्या अनुषंगाने तो प्रश्न होता। प्रश्न असा होता की असा कोणता प्राणी आहे की जो स्टील किंवा पॉट्स, स्टील नेल्स, हार्ड मटेरियल, काच हे सर्व पचवू शकतो। या प्रश्नाचं उत्तर आहे तो हिंस्त्र प्राणी आहे, तो डेंजरस प्राणी आहे, मगर, क्रोकोडाईल। होय मित्रांनो, मगर या मगरच्या शरीराची रचना इतकी ॲसिडिक आहे, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम, पाचक शक्ती, पचन शक्ती इतकी मजबूत आणि जबरदस्त आहे की तो स्टील असो, पॉट्स असो किंवा काच असो, कोणतंही हार्ड मटेरियल असो, तो लिलिया पचवू शकतो। हे तो उत्तर कालच्या प्रश्नाचं। नंतर वळूया आजच्या प्रश्नाकडे। मित्रांनो, आज वार बुधवार, नेहमीप्रमाणे प्रश्न तुमचा, प्लॅटफॉर्म आमचा, या धर्तीवर आजचा प्रश्न असणार आहे। या प्रश्नाचे सादरकर्ते आहेत आमचे परम मित्र काशीनाथ विठ्ठल बिरुंजी सर, की जे एक तंत्रस्नेही शिक्षक आहेत करवीर तालुक्यातील विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी या ठिकाणी। त्यांचे एज्यू पॉवर हे एक यूट्यूब चॅनल आहे, संस्काराची शिदोरी म्हणून त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी सुद्धा त्या सांगतात। त्यांचा आवडता विषय आहे इतिहास, त्यामुळे बऱ्याच वेळा ते इतिहासाच्या संदर्भाने माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतात। तर आजचा प्रश्न हा इतिहासावर आधारित आहे। चला तर पाहूया त्यांचा प्रश्न काय। नमस्कार मित्रांनो, माझे परम मित्र अमित सुरवे यांच्या फील्ड नॉलेज या यूट्यूब चॅनल साठी मी केवी बिरुणगे तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक प्रश्न। चला मिळूया ज्ञान, नवा दिवस नवा प्रश्न। फील्ड नॉलेज अर्थात प्रश्न तुमच्यासाठी। आजचा विषय आहे इतिहास। भारतामध्ये अनेक लढाया झाल्या, पानिपतच्या लढाया तर प्रसिद्धच आहेत। पानिपतची पहिली लढाई मुघलांचा आद्य पुरुष बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये 1526 साली झाली। त्यानंतर पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमू राजा यांच्यामध्ये 1556 साली झाली। आणि पानिपतची तिसरी जी लढाई आहे, ती तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झाली। आजचा जो प्रश्न आहे, या प्रश्न ह्याच अनुषंगाने आहे। पानिपतच्या ज्या या लढाया झालेल्या आहेत, हे पानिपत सध्या भारताच्या कोणत्या भागात आहे किंवा हे पानिपत भारताच्या कोणत्या राज्यात आहे? धन्यवाद। अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आणि त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त इतरांना सुद्धा या ग्रुपमध्ये, या फील द नॉलेज या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ही अपेक्षा। धन्यवाद।